10 जानेवारी 1760 रोजीची मकर संक्रांत सकाळी सकाळी मराठ्यांचे महान सरदार दत्ताजी शिंदे बाहेर पडले. यमुना नदीच्या काठी असणाऱ्या बुराडी घाटाजवळ अफगाण व मराठा सैन्यात संघर्ष सुरू झाला. मातब्बर सरदार दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे तर नजीब खान रोहिला हा अफगाणी सैन्याचे प्रतिनिधित्व करत होता. हर हर महादेवची गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारींच्या खणाखणीने गोड्यांच्या खिंकाळ्यांनी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला होता. एका प्रहरापूर्वी निश्चित पडलेला घाटाचे रूप पलटून गेले. मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच, त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दामाचे अफगाण पठाण. त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काळ तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसत होता. पण दत्ताजींना तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्यांची मुंडी दिसत होती. त्यांची तलवार विजेसारखी चालत होती. हातात तळपती तलवार, पाठीवर डाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजींचा रणमर्दा अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले. तलवारींच्या प्रत्येक गावासरशी यवनांचे मुंडके धडावेगळे होत होते. शीर नसलेल्या शरीरातून रक्ताच्या धारा बरसत होत्या. दत्ताजींची तलवार गनिमांना मराठ्यांच्या शौर्याची ओळख पटवून देत होती. बऱ्याच वेळापासून लढत असलेल्या जनकुजी शिंद्यांच्या दंडावर गोळी लागली आणि ते घोड्यावरून कोसळले. ही बातमी दत्ताजींना समजताच सुडाने लाल झालेले दत्ताजी दिसेल त्या अफगाणांच्या बरगडीत तलवार खुपसू लागले. जय भवानी हर हर महादेवच्या नावाचा जयघोष करत रणांगणात त्यांनी मृत्यूचे तांडव माजवले. इतक्यात हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब त्यांना दिसला. कानाच्या पाळ्या तप्त झाल्या, बाहू स्फुरण पाहू लागले. वाटेत दिसेल त्या अफगाणांचे शरीर धडावेगळे करत दत्ताजी नजीबाकडे पोहोचले. इतक्यात कुठून तरी जंबुरक्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजींच्या बरगडीला छेदत घोड्याच्या पाठीवरच बसला. तसे दत्ताजी घोड्यावरून जमिनीवर कोसळले. नजीबाला आणि कुतुबशाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले. दोन्ही सैतानासारखे दत्ताजींकडे झेपावले. दत्ताजी तळमळत असलेले पाहून कुतुबशाने दत्ताजींचे डोके पकडले आणि हातातली तलवार दत्ताजींच्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला, बोलो पाटील और लढोगे. हे ऐकताच मृत्यू समोर दिसत असता उरलेली ताकद एकवटत रणशूर दत्ताजींनी वाघासारखी डरकाळी फोडली. क्यों नाही बचेंगे तो और भी लढेंगे. कुतुबशाह व नजीब चिडून दत्ताजींच्या उरावर जाऊन बसले आणि खंजीराने दत्ताजींची गर्दन चरा चरा चिरली. भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची मुंडी नाचत नाचत अफजलीकडे गेला. यमुना काठ मराठ्यांच्या रक्ताने नितळत होता. रात्रीच्या भयान अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळा तोफ्यांचे लाकूड सामान एकत्र केलं. यमुना काठच्या वाळत सरण रचलं. रानावनात कपन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची दोत्र सोडली. रणवीराचा उघडा वागडा देह झाकला. बाटव्यातल्या सुपाऱ्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला अन्न नलिकेला तोंड समजून पाणी पाजलं. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उतानी झाली होती तेव्हा कनेरखेडच्या शिंद्यांच्या कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोचलेला देह यमुना काठच्या वाळूत बिनाशराचा धडाधडा जळत होता. मराठ्यांच्या इतिहासात जे हृदयद्रावक व शौर्याचे प्रसंग घडले त्यापैकी दत्ताजींचा हा प्रसंग. दत्ताजी आमचा जीव जाईल, कदाचित चंद्र तारेही नष्ट होतील, परंतु आपल्या या साहसाला बलाढ्य पराक्रमाला हा बुराडी घाटच काय, पण आम्ही असंख्य मावळे आम्ही मराठे कधीही विसरू शकणार नाही. अशा या नरपुत्राला रणमर्दाला मर्द मराठ्याला सह्याद्रीच्या ठाण्या वागाला आम्हा तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा.